नमस्कार, मी श्यामली गोरवाडकर तुमचं वास्तू टिप्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज एक नवीन विषय घेऊन आली आहे, घराचा उंबरठा. घराचा उंबरा कसा असावा, तो कशाचा असावा व वास्तुशास्त्रात याचे काय महत्व आहे, कोणत्या देवतेचे स्थान या उंबऱ्यावर असते व याच्यातनं आपल्याला अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा कशा मिळतात, हे आज आपण आजच्या भागात बघणार आहोत. पण जर तुम्ही वास्तू टिप्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे तुम्हाला वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, साधन, उपासना व मंत्र याची शास्त्रोक्त माहिती मिळेल. चला आज आपण आता आपल्या विषयाकडे वळूयात. उंबरठ्यामुळे अनेक प्रकारच्या पीडा या बाहेरच अडवल्या जातात. उंबरठा हे मर्यादेचं प्रतीक आहे. घराचे गर्भण जपण्यासाठी आपल्याला अनेक मर्यादांचे पालन करावे लागते. पण वास्तूबाबत हा उंबरठा घरातील भावना घरातच ठेवून बाहेरचे व्यवहार हा बाहेरच ठेवते. उंबरठ्याच्या बाहेरचा भाग सौर ऊर्जेचे, आतील भाग चांद्र ऊर्जेचे आणि मधला जो भाग असतो तो पृथ्वी ऊर्जेचे संतुलन राखतो. धर्मशास्त्रात या उंबरठ्यावर श्री नरसिंह लक्ष्मी देवतेचे स्थान आहे. तर या चौकटीवर विघ्नहर्ता म्हणजे श्री गणेशाचे स्थान आहे. जेव्हा सूर्याचे संक्रमण सिंह राशीतून कन्या राशीत होते तेव्हा घरातील स्त्रीने उंबऱ्याची पूजा करावी. ही आपल्या आर्थिक उन्नतीसाठी, आर्थिक स्थैर्यासाठी व घराच्या उत्कर्षासाठी करावी व आपल्या कुटुंबातील आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा ही उंबऱ्याची पूजा करणं अधिक फायदेशीर ठरते. दररोज घराच्या उंबऱ्यावर किंवा उंबऱ्याच्या बाहेर रांगोळी अवश्य काढावी. उंबऱ्याला हळदी कुंकू वाहून, फूल वाहून त्याची पूजा करावी. जर आपल्याला तेव्हा शक्य नसेल तर ॲटलीस्ट दर बुधवारी ह्या उंबऱ्याची पूजा अवश्य करावी. उंबराची पूजा करून झाल्यावर बाहेर उंबऱ्याच्या बाहेर एक तुपाचा दिवा लावायला विसरू नये. जर आपल्याला रोज नाही जमलं तर ॲटलीस्ट बुधवारी तरी हा तुपाचा दिवा आपण जरूर लावावा. व तुम्हाला कोणते फायदे होतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. पण ही गोष्ट करताना तुम्हाला श्रद्धा आणि विश्वास हे असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी तुम्ही श्रद्धापूर्वक आणि विश्वासपूर्वक कराल त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल, त्याचे रिझल्ट्स तुम्हाला नक्की मिळतील. जर आपल्या घराला जर उंबरठ्यात नसेल तर तो जरूर बसवावा. आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये घराला उंबरठा हा मार्बलचा किंवा ग्रेनाईटचा असतो. पण आपण आपल्या घराचा उंबरठा हा लाकडाचाच असावा याची काळजी आपण अवश्य घ्यायची आहे. तसेच आपल्या घराची जी चौकट असते ही चौकट केव्हा पूर्ण होते, जेव्हा तुम्ही खाली लाकडाचा उंबरठा लावता तेव्हाच ही चौकट पूर्ण होते. आणि घराची चौकट ही नेहमी लाकडाचीच असावी. जर घराची चौकट लाकडाची असेल आणि जर उंबरठा जो आहे तो तुमचा जर ग्रेनाईट किंवा मार्बलचा असेल तर याला चौकट असं म्हटलं जात नाही, याला त्रिकुट म्हणतात. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या की घराचा उंबरठा हा लाकडाचा असावा. मग तो तुम्ही सागाचा बनवा, खैरचा बनवा, कोणी आंब्याचा बनवता, कोणी उंबऱ्याचा बनवता, ज्याच्या त्याचा श्रद्धेचा विश्वासाचा भाग आहे त्यांनी त्या त्या पद्धतीने तो बनवावा. पण घराला उंबरठा असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्या उंबरठ्यावर उंबरा लावल्यानंतर
काही धार्मिक चिन्हे, काही मांगलिक चिन्हे त्यावर जरूर असावी, लक्ष्मीची पावलं जरूर लावावी. हे उपाय आहेत अतिशय साधे, सोप्या आणि आपल्याला सहज एखादी स्त्री घरातलं ऑफिसचं काम सांभाळून करण्यासारखा उपाय आज मी तुम्हाला उंबऱ्याबाबत दिला आहे. हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या घराची आर्थिक प्रगती, उन्नती, तसे आध्यात्मिक व धार्मिक प्रगती सुद्धा याने होईलच, यात ते मात्र शंका नाही. तुम्ही करून बघा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि मनापासून करा, तुम्हाला रिझल्ट्स नक्की मिळेल. कळावे लोभ असावा, श्री स्वामी समर्थ.